नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण भारताच्या प्राकृतिक रचनेविषयी माहिती घेतली. या भागात आपल्याला ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेविषयी माहिती जाणून घ्यायची आहे. ब्राझीलच्या नकाशाकडे सहज आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते की ब्राझीलचा बराचसा भाग उच्च भूमी, लहान लहान पठारे, मैदानी भाग यांनी त्या ठिकाणी सीमांकित केलेला आहे. ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेकडे बघितल्यानंतर त्या ठिकाणी 5 प्राकृतिक विभाग हे ब्राझीलचे पाडण्यात आलेले आहे. त्यातील पहिला प्राकृतिक विभाग तो म्हणजे उच्च भूमी, दुसरा म्हणजे अजस्र कडा, तिसरा म्हणजे मैदानी प्रदेश, चौथा किनारी प्रदेश आणि पाचवा जो आहे तर तो म्हणजे द्वीपसमूह. तर यामधील आपण पहिला भाग जर हा बघितला तर तो म्हणजे ब्राझीलची उच्च भूमी. ब्राझीलच्या उच्च भूमीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 2 उच्च भूमी या ब्राझीलमध्ये आपल्याला आढळून येतात. पहिली आहे गियाना उच्च भूमी, ही ब्राझीलच्या उत्तरेकडे त्या ठिकाणी आहे. ब्राझीलच्या या भूभागामध्ये या गियाना उच्च भूमीचा थोडासा भाग त्या ठिकाणी येतो. दुसरी उच्च भूमी आहे तर ती म्हणजे ब्राझीलची उच्च भूमी, तिला ब्राझीलचे ढाल क्षेत्र या नावाने सुद्धा संबोधले जाते. या उच्च भूमीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी या बऱ्याचशा क्षेत्रफळ हे ब्राझीलच्या या उच्च भूमीने व्यापलेलं आहे. या उच्च भूमीवर अनेक लहान मोठे पठार, पर्वत हे आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. गियाना उच्च भूमीचा विचार केलास, गियाना उच्च भूमीमध्ये त्या ठिकाणी 3014 मीटर एवढ्या उंचीची त्या ठिकाणी पिको दी नेब्लिना नावाचं सर्वोच्च शिखर आहे. दुसरा आपण जर त्या ठिकाणी प्राकृतिक विभाग बघितला तर तो म्हणजे अजस्र कडा. अजस्र कडा हा त्या ठिकाणी ब्राझीलच्या पूर्वेला त्या ठिकाणी पसरलेला आहे. हा एक लहानसा क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहानसा भाग आहे. या अजस्र कड्यामुळे ब्राझीलच्या हवामानावर मोठा परिणाम त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर तिसरा विभाग आहे तर तो म्हणजे मैदानी प्रदेश. ब्राझीलच्या आपण जर पाहिलं तर 2 मैदानी प्रदेश त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक अमेझॉन नदीचा मैदानी भाग आणि दुसरा पॅराग्वे नदीचा मैदानी प्रदेश. अमेझॉन नदीच्या मैदानी भागाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्षेत्रफळ हे आपल्याला दिसते. आणि दुसरा पॅराना हा जर बघितला तर ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये या ठिकाणी हा पसरलेला भाग आहे. याच्यामध्ये पॅटना हा दलदलीचा त्या ठिकाणी प्रदेश आहे. त्यानंतर पुढचा जर बघितला तर तो म्हणजे किनारी प्रदेश. किनारी प्रदेशांचा जर विचार केला तर ब्राझीलला 2 त्या ठिकाणी किनारे आहेत, उत्तर अटलांटिक किनारा आणि त्या ठिकाणी दुसरा पूर्व अटलांटिक किनारा. असे 2 किनारी प्रदेश हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर पाचवा जो विभाग आहे तर तो म्हणजे द्वीपसमूह. द्वीपसमूहाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर सागरी बेटे व किनारी बेटे असे त्याचे 2 प्रकार हे आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने आपण ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेविषयी माहिती या ठिकाणी जाणून घेतलेली आहे.